नमस्कार, मी पवन कुमार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं आवडतं चॅनल एनर्जी लोडिंग मध्ये। मित्रांनो, आजचा टॉपिक आपण थोडा वेगळा निवडला आहे। मोस्टली आपण या चॅनल मध्ये डिस्कस करत असतो की 10वी 12वी नंतर विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात, करिअरच्या दिशा काय, करिअरच्या संधी काय विद्यार्थ्यांसमोर आहेत, त्या विषयी आपण चर्चा करत असतो। पण आजचा टॉपिक विद्यार्थ्यांसाठीच आहे, पण खूप महत्त्वपूर्ण आहे। मोस्टली प्रत्येक स्टेट मध्ये 10वी आणि 12वीच्या एक्झाम ऑलमोस्ट रद्द करण्याचे डिसिजन होत आहे। मित्रांनो, या परीक्षा रद्द होत आहे म्हणून काय आनंद व्यक्त करायचा का? तर नाही, प्रशासनाला काही कारणास्तव, दॅट मीन्स ही कोविडची जी सिच्युएशन आहे ती नैसर्गिक आपत्ती आहे आणि तुमचं संरक्षण व्हावं या जेन्युइन हेतूने परीक्षा काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहेत। ओके मित्रांनो, सो यात तुम्ही आनंद व्यक्त करण्याची गोष्ट बिलकुल नाहीये। परीक्षा का घेतल्या जातात? बिकॉज तुम्हाला टेस्ट करणं इम्पॉर्टंट असतं की तुम्ही इन फ्युचर जे पण काय कोर्सेस निवडणार आहेत त्यात तुम्ही कपेबल आहात का नाही। फॉर एक्झाम्पल मित्रांनो, आपण फूडचं एक्झाम्पल घेऊ। आता सपोज एखादी फूड कंपनी आहे आणि त्या फूड कंपनीने त्यांचं एखादी प्रोडक्ट बनवलं, फॉर एक्झाम्पल चॉकलेट बनवलं, आणि त्याला विदाऊट टेस्टिंग जर त्यांनी मार्केटमध्ये आणलं बाहेर, तर ते तुम्ही स्वीकाराल का किंवा ते तुम्ही घ्याल का? नाही, कारण टेस्टिंग इम्पॉर्टंट आहे। जर त्याची टेस्टिंग जर रॉंग असेल, त्याची टेस्टिंग जर फेल असेल, तर त्या प्रोडक्टला लोक का स्वीकारतील? सेम थिंग तुमच्यासोबत होत असते, सेम थिंग प्रत्येकासोबत होत असते की जे पण काय तुम्ही कोर्स कम्प्लीट करतात, जे पण काय शिक्षण तुम्ही कम्प्लीट करतात, त्यात तुम्ही परिपक्व झाले आहात का? तुमची ॲबिलिटी काय आहे की तुम्ही पुढच्या शिक्षणात प्रवेश घेऊ शकतात म्हणून तुमची परीक्षा घेतली जाते मित्रांनो। आणि खरंच हे तुमच्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे। आता तुम्हाला क्षणिक सुखासाठी असं वाटत असेल, यस यार परीक्षा रद्द झाली, मजा करू, एन्जॉय करू, मी तर पास होऊन गेलो। बट पास इज नॉट युअर मोटो। तुमचं ध्येय नाही आहे की फक्त पास होणं, तर चांगल्या पद्धतीने तो कन्सेप्ट समजून, तो विषय समजून पास होणं इम्पॉर्टंट आहे। सो मित्रांनो, आय थिंक की सपोज जर परीक्षा रद्द होत असतील तर तुम्ही तुमची परीक्षा स्वतः घ्यायला हवी। कशी काय? बिकॉज जर सपोज तुम्हाला इन फ्युचर काही कोर्सला ऍडमिशन घ्यायचं तर तुम्हाला तुमची क्षमता तर माहिती हवी ना, की मी या विषयात परिपक्व आहे का, मला हा विषय, हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजला आहे का। सो मित्रांनो, यासाठी मी एक छोटी टेक्निक तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि आय थिंक ही टेक्निक खूप पॉवरफुल राहणार आहे तुमच्यासाठी, आणि तुम्हाला एक आत्मविश्वास याच्यातून मिळणार आहे की यस, मी नेक्स्ट कोर्स पण जो पण काय करणार आहे त्याच्यात मी कपेबल राहणार आहे। बिकॉज सी मित्रांनो, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल आणि 12वीला तुमची एक्झाम होत नसेल, ओके, पण 12वीला काही डेरिव्हेशन्स असतात, काही मॅथ्सचे कन्सेप्ट असतात आणि तेच कन्सेप्ट इंजिनिअरिंगला असतात, तेच डेरिव्हेशन इंजिनिअरिंगला असतात, कदाचित त्यापेक्षा मोठेही असतात। आय नो किती मोठे मोठे डेरिव्हेशन इंजिनिअरिंगला असतात। जर सपोज तुम्हाला छोटे एक्झाम्पल आहे, छोटे डेरिव्हेशन जर चांगल्या पद्धतीने येत नसतील तर तुम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास कशा पद्धतीने करू शकाल? त्यात तर तुम्हाला लिहावंच लागणार ना। सपोज सीईटीची तुम्ही एक्झाम दिली ऑब्जेक्टिव्ह टाईपची, कसं तरी करून तुम्ही त्यात थोडेफार मार्क्स मिळवले, चिक्का कॉलेजेस ओपन झालेले आहेत आणि थोडेफार मार्कांवर तुम्हाला ऍडमिशन मिळाली, पण फ्युचरचं काय? सपोज तुम्हाला ते डेरिव्हेशन्स येत नसतील, ते मॅथ्स येत नसतील, ते केमिस्ट्रीज येत नसेल, सो तुम्ही फ्युचरमध्ये काय करणार आहे? म्हणून मित्रांनो, एक छोटा पर्याय तुम्हाला करायचा, एक छोटी आयडिया तुम्हाला करायची। काय करायचं मित्रांनो, जसं तुमची एक्झाम बोर्ड घेणार होतो, जसं तुमची एक्झाम कॉलेज घेणार होतो, सेम थिंग तुम्हाला करायची आहे। एक तुम्ही टाइम टेबल सेट करा, आजपर्यंत तुम्ही 10वीचा किंवा 12वीचा जो पण काय अभ्यास केलेला आहे, मागची जे क्वेश्चन पेपर आहे, सपोज एक दोन वर्षापूर्वीचे क्वेश्चन पेपर बघा आणि त्या क्वेश्चन पेपरचे आन्सर तुम्ही, पेपर जसा असतो त्याप्रमाणे तुम्ही पेपर लिहिला, कशातूनही न पाहता स्वतःच्या मनाने, लाईक याचं एक्झाम जशी होती तशी तुमच्या घरातच तुम्ही ती एक्झाम दिली, स्वतःवर कंट्रोल ठेवून की मी कुठं कोणाला विचारणार नाही, कुठं बघणार नाही, बरोबर 3 तासाचा पेपर असतो, 3 तास मी वॉच लावून तो पेपर लिहेन, मागचे क्वेश्चन पेपर तुम्हाला घ्यायचे आणि बस असे प्रत्येक विषयाचे क्वेश्चन पेपरची एक्झाम तुम्हाला स्वतःहून स्वतःला द्यायची आहे।
आणि ते क्वेश्चन पेपर तयार झाले की काय करायचं, तुम्ही जे पण काय सर तुम्हाला शिकवत असतील 11वीला 12वीला किंवा 10वीला त्यांच्याकडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट करायची, सर मी स्वतःहून हे एक्झाम दिलेली आहे माझी स्वतःच्या ऍबिलिटी ओळखण्यासाठी, सो प्लीज तुम्ही हा पेपर मला चेक करून द्याल का. मी जर त्यांना पोलाईटपणे विनंती केली डेफिनेटली तुम्हाला चेक करून देतील. सपोज सर तुम्हाला चेक करून देत नसतील किंवा तुम्हाला पॉसिबल नसेल त्यांच्यापर्यंत जाणं, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला सांगू शकता, त्याचे पेपर तुम्ही चेक करू शकता, तुमचे पेपर तो चेक करू शकतो, ते पण पॉसिबल नसेल तर तुम्ही स्वतः स्वतःचे पेपर चेक करू शकता आणि एक रिझल्ट तुम्ही फाइंड आउट करू शकता. येस मला इतके पर्सेंट मिळाले, येस मी पेपर चांगल्या पद्धतीने देऊ शकलो आणि एक स्वतःवर एक आत्मविश्वास तयार होते आणि तुम्ही तुमची स्ट्रेंथ ओळखू शकाल, तुम्ही तुमची विकनेस ओळखू शकाल आणि त्याचप्रमाणे इन फ्युचर येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही ओळखू शकाल. सो खूप छान आणि सिम्पल टेक्निक आहे. यात थोडी एक गोष्ट मला ऍड करावीशी वाटली, खरंच त्या गोष्टीचा तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे, बिकॉज तुम्ही जे पण काय करिअर 12वी नंतर 10वी नंतर चूज करणार आहे ते तुम्हाला वाईजली चूज करायचं आहे, बिकॉज तो तुमचा टर्निंग पॉईंट असतो. सो मित्रांनो गोष्ट अशी आहे की एक गुरुकुल सिस्टीम असते आणि त्या ठिकाणी 4 ते 5 विद्यार्थी त्या गुरुकडे शिकत असतात. सो त्यांचं शिक्षण पूर्ण झालं असतं, त्यांची एक्झाम घेण्याची वेळ आलेली असते आणि गुरु त्यांना म्हणतात की मी तुम्हाला एकेकाला एक एक पक्षी देणार आहे, ओके, आणि या पक्षीला तुम्हाला एका अशा जागी जाऊन मारायचं आहे की त्या कोणालाच समजायला नको की तुम्ही या पक्षाला मारलंय, कोणालाच दिसता कामा नाही. सो प्रत्येक विद्यार्थी म्हणतो नाही, खूपच छोटी गोष्ट आहे, कारण की गुरुकुल पद्धती जी असते ती एका जंगलात त्यांचं शाळा असते, कॉलेज असतं, गुरुकुल असतं आणि त्या ठिकाणी त्यांना ते खूप सोपं वाटतं. प्रत्येक विद्यार्थी त्याचा काहीतरी हत्यार घेतो, त्या पक्षाला घेतो आणि जंगलात एका कोपऱ्यात जाऊन त्या पक्षाला मारण्याचा प्रयत्न करत असतो. असं 3-4 विद्यार्थी असतात, त्याच्यापैकी 3 विद्यार्थी तर त्यांचं जे पण जो पण टास्क असतो तो कम्प्लीट करून टाकतात, पण एक विद्यार्थ्याचा टास्क कम्प्लीट होतच नसतो आणि तो आलेला नसतो, संध्याकाळ झालेली असते. सो त्याचा टास्क कम्प्लीट का झाला नसतो, नंतर संध्याकाळ झाली तो परत त्या पक्षाला तसाच तसा घेऊन गुरूंकडे येतो आणि तो गुरूंना सांगतो की मी या पक्षाला मारू शकलो नाही. सगळे विद्यार्थी त्याला असतात की एवढं जागा तुझ्याकडे होती, कोण तुला बघत होतो आणि तू मारू शकला नाही. गुरु त्याला कारण विचारतात की बाळा तू का नाही मला मारू शकलास. तो म्हटलं, गुरु मी पहिल्यांदा विचार केला की मला कोणी बघत नाहीये, बट मला असं वाटलं की हा पक्षी तर मला बघतोय ना, सो मी त्याच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि त्याला मारायचा प्रयत्न केला. पण नंतर माझ्या मनात विचारला मी तर याला बघतोय ना, सो मी माझ्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि याला मारायचा विचार केला. पण नंतर माझ्या मनात विचार आला की मी माझं मन तर याला बघतोय ना, मी माझ्या मनाला तर पट्टी बांधू शकत नव्हतो आणि म्हणूनच मी याची हत्या करू शकलो आणि मला माफ करून द्या. गुरु त्याच्या या उत्तरावर खूप खुश होतात आणि त्याला शाबासकी देतात की बाळा तू ही एक्झाम क्लिअर केली, तूच या एक्झाम मध्ये पास झालाय. मित्रांनो या ठिकाणी सांगण्याचा अर्थ असा की यू नो व्हेरी वेल दॅन अदर्स की तुम्ही किती कपेबल आहात, तुम्ही तुमच्यात काय स्ट्रेंथ आहे, तुमच्यात काय विकनेस आहे, हे तुम्हाला इतरांपेक्षा जास्त माहिती आहे, बिकॉज तुम्ही स्वतःशी खोटं बोलू शकत नाही आणि हाच कन्सेप्ट तुम्हाला आता यूज करायचा आहे. बिकॉज काही कारणास्तव, जसं मी बोललो की 10वी आणि 12वीची एक्झाम होऊ शकत नाही, तर तुम्हाला तुमची स्वतःची एक्झाम घ्यायची प्रामाणिकपणे आहे आणि त्याचाच फायदा तुम्हाला पुढचं करिअर निवडण्यासाठी करायचा आहे. तो होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल, या गोष्टीचं कन्क्लुजन समजलं असेल, या गोष्टीतून काय बोध घ्यायचा हे समजलं असेल आणि नक्कीच तुम्ही सुद्धा एक्झाम रद्द झाल्या म्हणून आनंद व्यक्त न करता जी पण काय सीईटी एक्झाम होणार असेल, जी पण काय एंट्रन्स टेस्ट होणार असेल, त्याचा प्रामाणिकपणे अभ्यास कराल, कन्सेप्ट समजून घ्याल आणि जशी बोर्डाची एक्झाम होणार होती त्याचप्रमाणे क्वेश्चन पेपर सेट करून किंवा मागचे क्वेश्चन पेपर घेऊन त्या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहून तुमची स्वतःच स्वतःची परीक्षा घेऊ शकतात. सो मित्रांनो होप की तुम्हाला आजचा पूर्ण व्हिडिओ समजला असेल, या व्हिडिओ मागे मला तुम्हाला काय सांगायचं आहे तो मोटो समजला असेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर तुम्ही सुद्धा ही टेक्निक्स फॉलो करा, त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांना सुद्धा ही टेक्निक्स फॉलो करा, सांगा. थँक्यू.